सावंतवाडीत नकुल पारसेकर यांच्या घराच्या मागच्या बाजूला मातीच्या ढिगाऱ्यात गौतम बुद्धांची दगडी मूर्ती सापडली आहे. पारसेकर यांच्या पत्नी तृप्ती यांनी घराच्या मागच्या बाजूला जमीन सपाटीकरण करण्यासाठी काढलेल्या मातीच्या ढिगाऱ्यातील माती फुलझाडांसाठी आणण्याला गेल्या होत्या. माती भांड्यात भरत असताना त्यांना या मातीत दगड दिसून आला. तो बाजूला करण्यासाठी उचलला असाही कोणाची तरी मूर्ती असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. पण ती मूर्ती मातीनं माखलेली होती. ही मातीनं माखलेली मूर्ती धुतली असता गौतम बुद्धांची असल्याचं स्पष्ट झालंय. काळ्या पाषाणातल्या मूर्तीचा कालावधी आणि इतिहास काय आहे हे जाणून घेण्यासाठी मूर्तीचा फोटो पुरातत्व विभागांकडे आता पाठवण्यात आलाय. झाडांना माती घालण्यासाठी म्हणून माती न्यायला आले होते. त्या मातीत मोठे मोठे जे दगड होते ते बाजूला काढत असताना हा एक दगड असंच मला वाटलं होतं आणि मी असा तो बाजूला फेकला. पण नंतर माझ्या लक्षात आलं की त्याच्यावर काहीतरी कोरलेलं आहे आणि म्हणून ते मी बघितलं तर मला जरा ती साफ केल्यानंतर असं वाटलं की ती मूर्ती आहे कशाची तरी. मग जरा आणखी निरीक्षण केल्यानंतर कळलं की गौतम बुद्धांची मूर्ती ती आहे. हे दगड म्हणूनच मी टाकत होते त्या ह्याच्यातला मातीतला झाडांना घालताना. पण मूर्ती सापडली म्हटल्यावर बरं वाटलं छान.